लीगल ईगल स्टीम आणि पनवेल, ठाणे आणि लीगल ईगल असे दोन मातबर संघ ज्यांनी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट खऱ्या अर्थाने गाजवलं आहे. आपला जर ठाणे हा ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व हे दोन संघ संपूर्ण महाराष्ट्रभर गेली मागचे दोन दशकं आपण म्हणू शकतो किंवा एक दशक अगदी अभिमानाने ते कामगिरी करतात असे दोन सर्वोत्तम संघ एकमेकांसमोर इथे आपलं क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला करताना दिसतील. सलामीची जोडी मी विनंती करतोय संगम घरत एक नामांकित खेळाडू यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत. दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये या आणि समालोचन कक्षासमोर कृपया कोणी उभे राहू नका. विनंती करेल नवीन जयेश कृपया. धन्यवाद धनश्री मॅडम आणि डिंपल चंद्र मॅडम, आपण आपल्या वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. आम्ही आमचे ऋणी आहोत. तीन षटकांचा सामना. सलामीची जोडी आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईकला गोविन. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. सुरेख अशी सुरुवात आपण म्हणतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेलाय. हेच आपले नवनिर्वाचित खजिनदार आदरणीय तुषार राऊत सर आणि सचिव आदरणीय विकास म्हात्रे सर यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष सहर्ष शब्द सुमनाने आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद सर. वेलकम सर. दरम्यान विद्यमान सामना आपण पाहतोय. लीगल ईगल्स वर्सेस ठाणे ए असे दोन बलाढ्य संघ प्रेक्षकांना क्रीडा रसिकांना क्रिकेटची सर्वोत्तम मेजवानी या सामन्याने मिळेल याच्यात किंचित शंका नाही. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला होता. इथे मात्र सुरेखाचा फटका लगावला गेलाय आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. फर्स्ट विकेट फॉल डाऊन. गोविंद बाद होतोय. सुरेख फटकेबाजी करत होता परंतु बाद झालाय गोविंद. नवीन फलंदाज आपण पाहतोय. सर्वेश येतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. हिमांशू बॉलर कोण आहे?
कृपया क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा राखीव खेळाडू कृपया समलोचन कक्षामध्ये पाठवा, कारण पी टी सी लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण दोन कॅमेराच्या सहाय्याने करतो आहे. एखादी सर्वोत्तम खेळी आणि जर एखाद्या खेळाडूचा नाव उल्लेख नसेल तर त्या खेळाडूवर तो अन्याय असेल. विनंती करतो आहे राखीव खेळाडू कृपया पाठवा. कृपया विनंती करतो आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ कृपया आपण राखीव खेळाडू कृपया पाठवा, कारण एखाद्या खेळाडूची सर्वोत्तम खेळी आपण क्लिपच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण प्रसारित करू. केतन गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना दिसतोय. सुरेख चेंडू हाताळला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा किंचित स्किट चेंडू झाला होता, उचली थोडी प्राप्त झाली होती, त्यामुळे फलंदाज बीट होते धावसंख्ये रोखून. धावसंख्या आपण पाहतोय 10. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाखेर धावसंख्या 10. कृपया विनंती करतोय समालोचन कक्षामध्ये राखीव खेळाडू या. नवीन गोलंदाज येतोय प्रथमेश म्हात्रे. गेली कित्येक वर्ष ठाणे ए संघाचं प्रतिनिधित्व करतोय, पूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट या पट्ट्याने गाजवलंय. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, असे अनेक खेळी त्याच्या आपण पाहिल्या. तोच प्रथमेश इथं गोलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजी करताना आपण पाहतोय नूर आणि सर्वेश असे दोन सर्वोत्तम फलंदाज लीगल इगल्स संघाकडून. इथे मात्र सुरेख फटका, थोडासा मिस टायमिंग जरूर म्हणेल परंतु चांगला फटका जरूर खेचून काढलाय. तर चांगलं क्षेत्ररक्षण एकदम सहजरित्या पूर्ण. आपण पाहत आहात नवी मुंबई कोर्ट ॲडव्होकेट वॉरियर्स आयोजित रबर बॉल. इथे मात्र लेगच्या दिशेने चेंडू टोलावलाय, चेंडू जातोय, एक धाव सहजरित्या आपल्या खात्यात इथे जमा होते. एक षटक चार चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या धावपळकर लीगल इगल संघाची आपण पाहतोय 12 धावसंख्या. सॉरी गोलंदाजी अगदी योग्य दिशा, योग्य नियंत्रण आणि योग्य टप्पा या तेहरी गुणाचा संगम इथे आपण पाहतोय तो प्रथमेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दोन विद्यमान बलाढ्य संघ आपण पाहतोय. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडूची समाप्ती. दोन षटकाखेर धावसंख्या 12. सुरेख गोलंदाजी प्रथमेश याची. मगाशी जसा उल्लेख केला होता की सर्वोत्तम असा खेळाडू अवघ्या 2 धावसंख्या दिल्यात. खऱ्या अर्थाने आपण नवी मुंबई कोर्ट ॲडव्होकेट वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आणि कृष्णा नाडार अर्थात अण्णा यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा, त्यांच्या सर्व सहकारी अक्षय असेल, निकेतन असेल, योगेश त्याचे सर्व सहकारी, तेजस यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा. नवी मुंबई कोर्ट अर्थात बेलापूर कोर्ट याला क्रिकेटचा सुद्धा एक चांगलासा इतिहास, अनेक नामवंत खेळाडू या संघाच्या माध्यमातून सुद्धा खेळताना पाहिले आणि आता सुद्धा खेळत आहेत. त्या सर्व खेळाडूंची सुद्धा माहिती या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान विद्यमान सामना रंगतोय. धावसंख्या धावपळकर आपण पाहतोय 14. पुढचा चेंडू असेल गोलंदाज संतोष काशिद, एक नामवंत असा खेळाडू
पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय प्लस वन. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू त्रिफलाचित होतोय. फर्निचर मात्र इथे उद्ध्वस्त केलं जात आहे. दुसरा गडी गारद होतोय. सर्वेश बाद होतोय. दुसरा गडी गारद होतोय. काशिद यांना हे यश प्राप्त होतंय. पुढचा सामना असेल लिजेंड वर्सेस वॉरियर्स ए. दोन षटकांचा हा सामना असेल. पुढचा चेंडू घेऊन येईल संतोष काशिद. समोर जाईल नवीन फलंदाज प्रवीण. इथे मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू जातो घोषित क्षेत्रात. पुन्हा एकदा या माध्यमातून रूल आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. चांगल्या चेंडूची समाप्ती. टिचून गोलंदाजी करतायत. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय ठाणे संघाकडून. ठाणे ए वर्सेस लीगल ईगल असा सामना आपण पाहतोय. महाराष्ट्र क्रिकेटमधील वकील क्रिकेट जी स्पर्धा होती त्यामधील दोन सर्वोत्तम संघ आपण पाहतोय. आता मात्र सुरेख फटका. चेंडू थोडासा फसला आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. सुरेख क्रिकेट आक्रमक क्रिकेट आपण पाहतोय. धावसंख्या 18 धावफलकावर. पुढचा चेंडू काशिद यांचा. इथे मात्र सुरेख फटका. ऑटो शॉक स्टॅन अँड डिलिव्हर. सुरेख फटका खेचून काढलाय फलंदाज नूर याने. षटकार होतोय. या षटकाराने मात्र धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 24 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धाव संख्येचा इथं प्रयत्न परंतु बाद होतोय. दरम्यान पहिल्या डावाखेर धावसंख्या पूर्ण 25 धावसंख्या पूर्ण आणि 26 धावसंख्येचं लक्ष असेल. तसेच मी विनंती करतोय की व्यासपीठावर नवनिर्वाचित खजिनदार आदरणीय तुषार राऊत सर यांचा यथोचित सत्कार आपल्या संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रसाद पाटील सर यांच्या शुभ हस्ते होईल. धन्यवाद. तसेच नवनिर्वाचित सचिव आदरणीय विकास म्हात्रे सर यांचासुद्धा माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय प्रसाद पाटील सर यांच्या हॅलो
यथोचित सत्कार होतोय. धन्यवाद विकास म्हात्रे सर आणि तुषार राऊ सर, आपण आलात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढली गेली. तसेच धनश्री बनसोड मॅडम यांचा सुद्धा आम्ही यथोचित आम्ही सत्कार करतोय, कारण क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व मैदानात सुद्धा तितकीच हुकूमत यांचे आम्ही पाहिले गेले. तसेच प्रताप प्रताप जाधव यांचा सुद्धा आपण, तसेच नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे, आपले सर्वांचे लाडके आदरणीय सुनील मोकल सर, सन्माननीय अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष संदीप रामकर सर यांचं आम्ही मनपूर्वक आपण स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. दरम्यान सलामीची जोडी धन्यवाद. खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, बेलापूर क्रिकेट संघ अर्थात नवी मुंबई कोट बार असोसिएशनचा पहिला संघ होता, त्या संघाला विसरून चालणार नाही. अनेक मातबर खेळाडू त्या संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना दिसले. जे बी पाटील सर उत्कृष्ट गोलंदाज, आकाश पाटील एक उत्कृष्ट असे सलामीवीर, प्रसाद मडवी उत्कृष्ट फिरकीपटू आणि पहिली हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून घेतली होती. त्यानंतर ओंकार पाटील, किरण भोसले, ओमप्रकाश जाधव, दिनेश काले, प्रकाश चव्हाण, प्रमोद वाजपेयी, विनोद गुप्ता आणि उल्हास पाटील, उत्तम सरकार सर असे एकावन्न एक सरस खेळाडू या पहिल्या संघातून आपल्याला खेळताना दिसले. त्यानंतर जसं क्रिकेट पुढं गेलं, वर्षानुवर्ष अनेक संघ निर्माण झाले, प्रत्येक संघात अनेक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला भेटले. बेलापूर क्रिकेट संघाचा अर्थात नवी मुंबई कोर्टाचा इतिहास सांगायचा झाल्यास पहिला विजय 2015-16 नागपूर दौऱ्यामध्ये सोलापूर ए या संघाविरुद्ध कर्णधार नितेश घरत याच्या कर्णधाराखाली तो पहिला विजय साकार झाला होता. इथे बघूया सुरेखाचा फटका, चांगला प्रयत्न परंतु हा चौकार होतोय. मध्ये कर्णधार नितेश घरत याच्या कर्णधार पदाखाली तो पहिला विजय सोलापूर संघाविरुद्ध पहिला विजय इतिहासातील हा नोंदला गेला होता. ही सुद्धा आठवण या माध्यमातून सांगायला जरूर आवडेल. दरम्यान सुरेख चेंडूची समाप्ती आधी जर पवित्र आपण जर पाहिला, आपण लाईव्हच्या माध्यमातून जर आपण क्षणचित्र टिपले गेलेत, अगदी सुरेख असा पवित्र होता. पुढचा चेंडू गोविंद याचा, नामवंत असा गोलंदाज, इथे मात्र मिस टायमिंग म्हणेल, इथे मात्र झेल टिपला जातोय, पहिला गडी गारद होतोय. मगाशी जसा उल्लेख करत होतो की पहिला विजय जो झाला होता त्यामध्ये अनेक नामवंत खेळाडू आपल्याला खेळताना आपण पाहिले. किरण भोसले सर असतील, त्यानंतर समीर पाटील एक उत्कृष्ट असा सलामीचा फलंदाज, नितेश घरतची त्या दौऱ्यामध्ये 78 धावसंख्येची खेळी आजही आमच्या स्मरणात आहे, असा नितेश घरत याचं खूप मोठं योगदान हे आपल्या नवी मुंबई कोर्टासाठी आपण पाहिलं. त्यानंतर कालांतराने आणि अर्थात एक नाव विसरून चालणार नाही, सर्वांचा लाडका अजय हे सुद्धा त्या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसले. कालांतराने क्रिकेटमध्ये अनेक संघ निर्माण झाले. आपण पहिल्या मागच्या वर्षामध्ये स्पार्टन योगेश माने आणि जयदीप दामले यांच्या संकल्पनेतून तो संघ साकारला गेला आणि अनेक नवतरुण खेळाडूंना एक चांगली संधी प्राप्त झाली असं म्हणेल, कारण सदस्य इतके वाढलेत की टॅलेंट इतकं वाढलं गेलं की प्रत्येक खेळाडूला त्या प्लेईंग 11 संधी देणं शक्य नव्हतं. त्यामुळं एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवली गेली आणि एक नवीन संघसुद्धा उभारला गेला आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले क्रिकेट आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय, प्रथमेश येतोय. चौदा चेंडू
21 धावा असं समीकरण आपल्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा हा नियम. इथं मात्र सुरेख फटका आणि सुरेख झेल टिपला जातोय. महत्वाचा गडी बाद होतोय. अल्पेश मात्र इथे गोविंदच्या गोलंदाजीवर बाद होतोय. हादरा बसतोय. एक चांगला फलंदाज मात्र इथे बाद होताना दिसतोय. सव्वीस धावसंख्येचा पाठला करताना आपण पाहतोय इथे फलंदाजी करणारा संघ. नवीन फलंदाज कृपया वारंवार विनंती करतोय की आपण खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचली जात नाही, त्यामुळे इतके महत्त्वाचे खेळाडू आपण पाहतोय. नामांकित खेळाडू आहेत परंतु इथे जर नाव उल्लेख होत नसेल तर हा खेळाडूवर अन्याय होईल. विनंती करतोय कर्णधाराला आपला राखीव खेळाडू कृपया इथे तुम्ही उपस्थित ठेवा. एखादी चांगली खेळी त्या नाव उल्लेख न केल्यामुळे झाकुली जाईल. केतन पाटील बारा चेंडू 21 धावा असं समीकरण. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. पाच धावसंख्या देऊन दोन गडी बाद करण्यात यश गोविंद याला. नकारात्मक चेंडूचा इशारा. पंचांना विनंती करतो पुन्हा एकदा निर्णय कळवा. व्हाईट प्लस वन की फक्त एक? व्हाईट प्लस वन. येस धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर 26 धावसंख्येला उत्तर देताना 7 रन्स ऑन द बोर्ड. आता बघूया पुढचा चेंडू. इथे नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज नूर. इथे मात्र सुरेख फटका. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव स्विंग बाय मिस्टर प्रथमेश म्हात्रे. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय प्रथमेशच्या माध्यमातून. आपल्या लौकिकास साजेशी अशी खेळी साकारताना दिसतोय. मी विनंती करेल सोनटक्के सरांना कृपया आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक आपलं स्वागत असेल. मी अक्षय मोरे यांना विकास म्हात्रे सरांना विनंती करतोय. आपले शुभ असते सोनटक्के सरांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. इथे मात्र खऱ्या अर्थाने पावसाळी क्रीडा स्पर्धा कशाला म्हटलं जातं याचं चित्र आपण पाहतोय. असं म्हटलं जातं की पावसात क्रिकेट खेळणं आणि लेदर क्रिकेट खेळणं याच्यात बरीचशी समानता असते. कारण मी अनेक वेळा पाहिले की सचिन रमेश तेंडुलकर बऱ्याच वेळा पावसामध्ये रबरी बॉलने प्रॅक्टिससुद्धा करताना आपण पाहिले. पावसानं सुद्धा आपल्या या स्पर्धेवर प्रेम व्यक्त केले. अगदी पावसांचा वर्षा होतोय.
आता मात्र खऱ्या अर्थाने परीक्षा असते मंदार असं आपण म्हणू शकतो, कारण पावसामध्ये क्रिकेट खेळणं अगदी गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी एक अग्निपरीक्षा असते. बघूया कुठल्या रीतीने खेळ होते. प्रथमेश ऑन स्ट्राईक, इथे मात्र प्लस वन नकारात्मक चेंडू प्लस एक धाव. आपण 26 धावसंख्येचं लक्षासमोर आपण धावसंख्या आपण पाहतोय. 18 धावसंख्या धावपळकावर आतापर्यंत एक षटक आणि 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 9 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख चेंडू हातरला होता. आपण पाहतोय की समीर आणि ओम हे मात्र पावसावर संरक्षण करण्यासाठी त्यांनी खुर्च्या उचलल्यात. हे आपण चित्रण आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. मित्रांनो ही पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे, भिजा तुम्ही जरा. आणि इथं व्हॉट अ शॉट, इट्स अ ब्युटी, वन ऑफ द बेस्ट शॉट ऑफ टुडे. सुरेख फटका खेचला जातोय. या षटकाराने मात्र धावसंख्येचं चित्र बदललं जाते. धावसंख्या पोहोचते 25 आणि हा सामना जवळपास विजयाच्या टप्प्यावर पोहोचला गेला. अवघे एक धावसंख्येची आवश्यकता असेल ठाणे संघाला जिंकण्यासाठी. इथे मात्र या घोषिताच्या धावसंख्येने ठाणे संघ हा जिंकतोय. खूप खूप अभिनंदन. आपण सामनावीर पुरस्कार, आपण पुढचा सामना लिजेंड 11 वर्सेस